आज 25 डिसेंबर म्हणजेच माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती. कुशल राजनीतिज्ञ, मध्यम मार्गी पंतप्रधान आणि लोकशाहीवादी नेते म्हणून वाजपेयी यांची ओळख आहे. आण्विक चाचण्या, देशातील राष्ट्रीय महामार्गाचं जाळं, याशिवाय कारगिल युद्धातील विजय अशा अनेक बाबींची नोंद त्यांच्या नावावर आहे. अनेक राजकीय पक्षांशी आघाडी यशस्वीपणे चालवून देशाचं पंतप्रधान पद 1998 ते 2004 अशी सलग 6 वर्ष त्यांनी सांभाळले. अशाच वाजपेयी यांना मात्र 2002 मध्ये राष्ट्रपती करण्याचा प्रस्ताव सुद्धा भाजपमध्ये चर्चेत आला होता. आणि त्यावेळी वाजपेयी यांनी जर का त्या प्रस्तावाला संमती दिली असती तर ते देशाचे कदाचित राष्ट्रपती सुद्धा होऊ शकले असते. तर याबद्दलचा सगळा किस्सा नेमका काय आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात. वाजपेयी यांचा राजकीय जीवनातील हा किस्सा प्रसिद्ध पत्रकार निरीजा चौधरी यांनी त्यांच्या हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाइड या पुस्तकात वर्णन केलंय. भाजपमध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी असे दोन गट होते आणि हे दोन्ही नेते वरून तसं दाखवत नसले तरीही पक्षाच्या पातळीवर त्याचे उपडसाद हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या उमटतच होते. 1984 मध्ये केवळ 2 खासदार असलेला भाजप हा पक्ष 1998 मध्ये सत्तेवर आणण्यामध्ये आडवाणी यांचा मोठा वाटा राहिलाय. राम जन्मभूमी आंदोलनामुळे आडवाणी हे पक्षातील त्यावेळेस क्रमांक 1 नेते होते. संघटनेत त्यांचाच वरचष्मा होता. मात्र जैन हवाला डायरीत त्यांचं नाव आल्यानं त्यांनी सत्तेतील पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यात भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली नसल्यानं पाठिंबा देणाऱ्या पक्षांचा मवाळ म्हणविल्या जाणाऱ्या वाजपेयी यांच्या नावाला पंतप्रधान म्हणून संमती होती. त्यात भाजप सत्तेवर आली तर वाजपेयी हेच पंतप्रधान होतील अशी घोषणा खुद्द आडवाणी यांच्या पक्षाने मेळाव्यात दिली होती. त्यामुळे वाजपेयी हे पंतप्रधान झाले आणि संघटनेवर आडवाणी यांचाच वरचष्मा राहिला. वाजपेयी सरकारनं आंतरराष्ट्रीय दबाव जुगारून 11 मे 1998 मध्ये अणुचाचण्या सुद्धा केल्या आणि त्यावेळेस अमेरिकेसाठी हा मोठा धक्का होता. मात्र वाजपेयी यांनी ते धाडसानं पाऊल उचललं आणि देशाला आण्विक दृष्ट्या सक्षम करण्याचं वचन भाजपनं आपल्या प्रत्येक जाहीरनाम्यात दिलं होतं. भाजपचं हे धोरण आडवाणी प्राधान्यानं मांडत होते. केंद्रीय गृहमंत्री म्हणून वाजपेयी यांनी आडवाणी यांच्यासह प्रमुख मंत्र्यांना आण्विक चाचण्यांबद्दल माहिती दिली होती. पण या योजनेची सगळी अंमलबजावणी हे पंतप्रधानांचे मुख्य सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्रा यांनी केली होती. वाजपेयी सरकारमध्ये 2002 पर्यंत मिश्रा हेच नंबर 2 होते. आण्विक चाचण्यांच्या वेळी पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून फक्त माहिती दिली. या चाचण्यांचं श्रेय पक्षाला किंवा आपल्याला देण्याचं टाळलं अशी खंत मात्र त्यावेळेस आडवाणी यांना जाणवली होती आणि असं निरीक्षण सुद्धा निरीजा चौधरी यांनी त्यांच्या पुस्तकात नोंदवले. तर मिश्रा यांच्याकडे पंतप्रधानांचे मुख्य सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अशी 2 पदं होती आणि अशा महत्वाच्या पदावर एकच व्यक्ती नको अशी सूचना आडवाणी यांनी वाजपेयी यांना वेळोवेळी केली होती. मात्र वाजपेयी यांनी त्यास साफ नकार दिला. मिश्रा गेले तर मी सुद्धा पंतप्रधान पदाचा राजीनामा देईन असा इशाराच थेट वाजपेयी यांनी दिला होता. त्यामुळे मिश्रा आणि वाजपेयी यांची जोडी ही 2004 पर्यंत कायम राहिली. तर दुसरीकडे लालकृष्ण आडवाणी यांना विजय कपूर हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हवे होते. मात्र त्यांच्या मनाप्रमाणे काही घडलं नाही. इतकंच नाही तर मिश्रा आणि आडवाणी या दोघांमधील मतभेद मिटावेत यासाठी खुद्द वाजपेयी यांनी सुद्धा पुढाकार घेतला होता. त्यासाठी मिश्रा यांच्या आडवाणी यांच्यासोबत 2 सविस्तर बैठका सुद्धा झाल्या होत्या. तर मी साधा सुद्धा गृहमंत्री नाही याची जाणीव आडवाणींनी मिश्रा यांना करून दिली होती. तर मलाही त्याची जाणीव असल्याची कबुली मिश्रा यांनी सुद्धा वेळोवेळी आडवाणींना दिली होती. आणि तुम्ही आणि पंतप्रधान हे एकमेकांना 40 ते 50 वर्षांपासून ओळखत आहात आणि तुम्ही त्यांना भोजनासाठी दर आठवड्यातून दुपारी एकदा भेटत जा अशी सूचना सुद्धा मिश्रा यांनी आडवाणींना केली होती. यावर आडवाणी यांनी अशा भोजनाच्या वेळी आम्ही दोघंही एकमेकांशी बोलणार नाही असं मिश्रांना खडसावून सांगितलं होतं. तर पंतप्रधानांना दिवसा किंवा रात्री केव्हाही फोन करू शकणारे भाजपमधील तुम्हीच एकमेव नेते आहात असं प्रत्युत्तर मिश्रांनी आडवाणी यांना दिलं होतं. त्यावेळेस आडवाणींनी त्यांना उत्तर दिलं की मी असं करायला पाहिजे असं मला सांगण्याऐवजी तुम्हीच तसं करा. आणि असं सांगून आडवाणींनी हा विषय तिथेच संपवला होता. त्यानंतर मात्र मिश्रा यांनी हा सगळा वाद वाजपेयींच्या कानावर सुद्धा घातला होता. तर आता वाजपेयी यांना राष्ट्रपती करण्याचा प्रस्ताव नेमका कसा आला होता ते पहा. जैन हवाला केसमधून मुक्तता झाल्यानंतर आडवाणी यांना नंबर 1 म्हणजेच पंतप्रधान पद हवं होतं.
त्यामुळे दोघांच्या संबंधात तणाव होता असं निरीक्षण लेखिका निरीजा चौधरी यांनी नोंदवलेलं आहे. 2001 पासून मात्र या वाजपेयी आणि अडवाणी यांच्यातील तणाव आणखी वाढू लागला. त्यामध्ये 2002 मध्येच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांची चाहूल लागली. अडवाणी यांना पंतप्रधान करायचं असेल तर वाजपेयी यांना राष्ट्रपती करायला हवं असा एक प्रस्ताव त्यावेळी अडवाणी गटाकडून करण्यात आला होता. तर संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यासाठी वाजपेयी यांची भेट सुद्धा घेतली होती आणि साहजिकच मात्र वाजपेयी यांनी तो प्रस्ताव फेटाळला आणि अडवाणी यांच्या स्वप्नांवर पाणी पडलं. आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा किस्साही असाच रंगतदार आहे. तेव्हाचे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांना राष्ट्रपतीपदी बढती देण्याचा विचार वाजपेयी यांच्या मनात घोळत होता आणि त्याची पूर्वकल्पना सुद्धा त्यांनी कृष्णकांत यांना दिली होती. एवढंच नाही तर कृष्णकांत यांच्या नावावर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि वाजपेयी यांची सहमती सुद्धा झाली होती. मात्र भाजपमधील अडवाणी गटाने त्यावेळेस उचल खाल्ली आणि वाजपेयी यांनी सुचवलेलं नाव मान्य झालं नाही. त्याऐवजी शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम यांचं नाव पुढं करण्यात आलं आणि ते राष्ट्रपती झाले. त्यानंतर वाजपेयी यांनीच अडवाणी यांच्यासोबतचे मतभेद संपवण्यासाठी पुढाकार घेतला आणि अडवाणी यांच्या पत्नी कमला यांना फोन करून मी सिंधी पद्धतीची कढी खाण्यासाठी घरी येत असल्याचं कळवत वाजपेयी हे अडवाणी यांच्या घरी पोहोचले आणि त्यानंतर दोघांमध्ये भरपूर अनौपचारिक गप्पा सुद्धा झाल्या आणि त्यानंतरच्या काही काळातच अडवाणी हे अधिकृतरित्या नंबर 2 नेते झाले आणि वाजपेयी मंत्रिमंडळात ते उपपंतप्रधान सुद्धा झाले. आता या सगळ्या गदारोळात वाजपेयी यांनी त्यावेळेस जर का राष्ट्रपती पदाची संधी स्वीकारली असती तर नक्कीच आज देशाचा इतिहास काहीतरी वेगळ्याच पद्धतीने लिहावा लागला असता. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.